मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून व्याकरणाचा जो भाग आहे त्या व्याकरणाचा भाग यामध्ये क्रियाविशेषण अव्यय या भागाची माहिती घेणार आहोत. पान नंबर 82 क्रियाविशेषण अव्यय. अगोदर कोणत्याही भाषेचं आपल्याला भाषा आत्मसात करायची असेल, शिकायचे असेल, तर त्या भाषेचे व्याकरण त्याची माहिती आपणाला असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा आपण इयत्ता 1वीपासून ते 6वीपर्यंत व्याकरणाची माहिती घेतलेली आहे. यामध्ये नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, क्रियाविशेषण असेल, याची आपण संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आज आपण क्रियाविशेषण अव्ययाची माहिती घेऊ. जसे आपल्याला माहितीच आहे, नाम कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात. मग व्यक्तीचं नाम असतं, वस्तूचं नाम असतं, त्यानंतर एखाद्या ठिकाणाचं नाव असतं, एखाद्या पर्वताचं नाव असतं, त्यानंतर सर्वनाम म्हणजे काय. तर बऱ्याच वेळा आपण त्या व्यक्तीच्या नावाऐवजी सर्वनामाचा वापर करतो. जसं आभय नेहमी शाळेत जातो. आता प्रत्येक वेळी आपण आभय शाळेत जातो, आभय जेवण करतो, आभय लिहितो असं म्हणत नाही. आभय शाळेत जातो, तो हुशार आहे, तो नियमित अभ्यास करतो, असं आपण काय करतो, नामाऐवजी सर्वनामाचा वापर करतो. म्हणून अशा रीतीने जर आपण विचार केला तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः, ही मराठीतील सर्व सर्वनामे आहेत. यांचा वापर आपण काय करतो, नामाऐवजी करतो आणि लिहितो. मी शाळेत जातो, आम्ही अभ्यास करतो, तो लहान आहे, ती हुशार आहे, असे आपण काय करतो, तो, ती, मी, आम्ही, आपण हे सर्वनाम वापरतो लेखन करताना, अभ्यास करताना. त्यानंतर पुढे जर आपण विशेषण, आता विशेषणाचा जर विचार केला आपण तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, विशेषण. मग मुंगी, बलाढ्य, बलाढ्य मुंगी, प्राणी लहान, समुद्र निळा. या ठिकाणी बलाढ्य मुंगी, मुंगी कशी आहे तर बलाढ्य आहे, प्राणी कसा आहे तर लहान आहे, समुद्र कसा आहे तर निळा आहे. म्हणजे बलाढ्य, लहान, निळा हे शब्द अनुक्रमे आपल्याला मुंगी, प्राणी, समुद्र या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून विशेषण कशाला म्हणता म्हणायचं त्याची व्याख्या अगदी साधी सोपी सुटसुटी जर केली, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग वरील शब्दांच्या जोड्यातील आपण पाहिलं बघा, बलाढ्य, लहान, निळा ही विशेषणं आहेत. त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळा नाम, सर्वनाम, विशेषण, त्यानंतर क्रियापदाचा जर आपण विचार केला तर वाक्यामध्ये क्रियापदाचा वापर करतो आणि ते वाक्य पूर्ण करतो. जसं मी अन्न खातो, मी पाणी पितो, मी अभ्यास करतो. आता या ठिकाणी खातो म्हणजे खाण्याची क्रिया आहे, अन्न खाण्याची क्रिया आहे, पितो म्हणजे पाणी पिण्याची क्रिया आहे, करतो म्हणजे एखादं काम करण्याची क्रिया आहे, काय करतो तर अभ्यास करतो. म्हणून खातो, पितो, करतो हे क्रिया दाखवणारे शब्द आहेत आणि ते वाक्य अर्थही पूर्ण करतात. म्हणून क्रियापद्याचा जर आपण या वाक्याचा विचार केला तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. अतिशय साधी सोपी सुटसुटीत व्याख्या होईल, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणून खातो, पितो, करतो ही क्रियापदे आहेत. बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वाक्यात ते मध्येही येऊ शकते. जसे रामजी हे भीमरावांचे वडील होते. आता होते वाक्याच्या शेवटी आले आणि एक होता शेतकरी या वाक्यात क्रियापद जर आपण विचार केला तर एक होता शेतकरी होता मध्ये आले, त्यामुळे बऱ्याच वेळा वाक्याच्या शेवटी किंवा मध्ये ही क्रियापदे येऊ शकतात. मग असे वाक्य आपण काय करायचे आहेत, ओळखायचे आहेत.
त्यानंतर पुढचा जो भाग आहे पान नंबर 82 वर आपण जाऊया. व्याकरण भागामध्ये क्रियाविशेषण अव्ययाची थोडक्यात माहिती घेऊ. आता मुलांनो, या अगोदर आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदाची माहिती घेतली. आपण आता आज काय करूया, क्रियाविशेषण याची, क्रियाविशेषण अव्ययाची माहिती घेऊया. आता या ठिकाणी पान नंबर 82 वर पुढील वाक्य दिले आहेत बघा. ते शब्द आपण काय करायचे, वाक्य लक्षपूर्वक वाचायचे आहेत आणि त्या ठळक शब्दावर विचार करायचा आहे. एक, पहिलं वाक्य, ती भरभर चालत शाळेत गेली. ती कशी गेली चालत? भरभर. मग या ठिकाणी भरभर हे क्रियाविशेषण आहे. कशी गेली? तर भरभर गेली. दुसरं वाक्य, पाऊस रिमझिम पडत होता. पाऊस कसा पडत होता? पावसाची पडण्याची जी क्रिया आहे कशी होत होती? रिमझिम. त्यानंतर तीन, ती मुंगी पानावर हळूहळू चढली. कोण चढली पानावर? मुंगी. कशी चढली? हळूहळू. ही क्रियाविशेषण अव्यय, याच्यामध्ये बदल होत नसतो. ती मुंगी पानावर हळूहळू चढली. त्यानंतर चार, तो पक्षी भुरकन उडाला. तो पक्षी कसा उडाला? भुरकन. बऱ्याच वेळा आपण शाळेमध्ये जाताना येताना सुट्टीमध्ये पाहतो, पक्षी झाडावरून असं उडाला की त्याचा आवाज येतो. तो पक्षी भुरकन उडाला. कसा उडाला? तर भुरकन. पाचवं वाक्य, आम्ही दररोज प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो पण दररोज, नियमितपणे. मग वरील वाक्यांचा जर आपण विचार केला तर यामध्ये ती भरभर चालत शाळेत गेली, भरभर. दोन, पाऊस रिमझिम पडत होता, रिमझिम. ती मुंगी पानावर हळूहळू चढली, हळूहळू. चार, तो पक्षी भुरकन उडाला. पाच, आम्ही दररोज प्रार्थना करतो. वरील वाक्यातील भरभर, रिमझिम, हळूहळू, भुरकन, दररोज हे शब्द काय? क्रियापदाशी संबंधित आहेत. मग अशा शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाने दाखवलेल्या क्रियेविषयी हे शब्द काही विशेष माहिती देतात. आता पाऊस पडण्याची क्रिया आहे, विशेष माहिती काय दिली? रिमझिम पडतो. चालण्याची क्रिया आहे, कशी आहे? भरभर आहे. मुंगीची पानावर चढण्याची क्रिया आहे, कशी आहे? हळूहळू आहे. पक्षी उडण्याची क्रिया आहे, ती कशी आहे? भुरकन. आणि प्रार्थना करण्याची क्रिया आहे, ती कशी आहे? दररोज, नियमितपणे. मग क्रियापदाने दाखवलेल्या क्रियेविषयी हे शब्द काही विशेष माहिती देतात. उदाहरणार्थ, पाऊस रिमझिम पडत होता. या वाक्यात पाऊस कसा पडत होता? तर रिमझिम. रिमझिम पडणे या क्रियेविषयी जास्तीची माहिती या शब्दाने दिली आहे. तेव्हा रिमझिम हे क्रियाविशेषाचे विशेषण आहे, क्रियेविषयीचे विशेषण झाले, म्हणून त्याला क्रियाविशेषण म्हणतात. मग क्रियाविशेषण असे म्हणतात त्याला. म्हणून वाक्य वाचताना आपण काळजीपूर्वक क्रिया घडते कशी घडते याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस या शब्दांच्या खाली आपण अंडरलाईन करायची. भरभर, रिमझिम, हळूहळू, भुरकन, दररोज. आता क्रियापदाबद्दलची जी विशेष माहिती आहे त्याची एक व्याख्या दिली आहे, अतिशय सोटी सोपी आणि सुटसुटी दिली आहे. पहा व्याख्या, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. आता क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. पुढे मग आता या ठिकाणी काही वाक्य दिलेत आपल्याला एक्झरसाईजसाठी, त्या वाक्यांचा आपण विचार करूया, म्हणजे आपल्याला सहजासहजी लक्षात येईल, है की नाही? पान नंबर 83 वर पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा म्हटले. आता या ठिकाणी एकूण वाक्य किती दिले आहेत? पाच. आणि बारकाईने तुम्ही काळजीपूर्वक पाहा, तसे वाक्य पुस्तकामध्ये वाचताना त्याला अंडरलाईन करा. ती वाक्य या ठिकाणी वर्कबुकमध्ये लिहायचे आणि त्याच्यानंतर सुंदर हस्ताक्षरामध्ये नोटबुकमध्ये लिहायचे आणि व्हॉट्सॲपद्वारे सेंड करायचे आहेत. स्वाध्यायरूपी एक्झरसाईजसाठी त्यांनी हे वाक्य दिले आहेत. पहिलं वाक्य, ती अनेकदा आमच्या घरी येते. ती घरी येते आमच्या, पण कशी? अनेकदा, म्हणजे बऱ्याच वेळा. मग या ठिकाणी ती अनेकदा आमच्या घरी येते, अनेकदा. पुढचं वाक्य, त्याची गाडी वारंवार बंद पडते. गाडी आहे
पण काय होते वारंवार म्हणजे नेहमीच बंद पडते वारंवार. त्यानंतर पुढचं वाक्य 3, शिक्षक पुन्हा पुन्हा ते गणित वर्गात समजावून सांगता किंवा समजावून देत होते. पुन्हा पुन्हा एखादं गणित नाही समजलं तर आपल्या शिक्षक काय करतात, पुन्हा पुन्हा सांगतात, किंवा इतर विषयाचे शिक्षक पुन्हा पुन्हा उदाहरण देतात आणि समजावून सांगतात. शिक्षक पुन्हा पुन्हा ते गणित वर्गात समजावून देत होते पुन्हा पुन्हा. ओल्या झालेल्या फरशीवरून सावकाश चालावे. आता कसे चालावे? सावकाश. ओल्या झालेल्या फरशीवरून सावकाश चालावे. त्यानंतर ताई आणि तिच्या मैत्रिणी काय करतात? गप्पा मारतात. फार गप्पा मारतात. कशा? फार. आता या ठिकाणी काय केले, क्रिया कशी घडली ते सांगणारे जे शब्द आहेत त्याच्याखाली अंडरलाईन करून आपण ते शब्द लिहिलेले आहेत. ती अनेकदा आमच्या घरी येते अनेकदा. त्याची गाडी वारंवार बंद पडते वारंवार. शिक्षक पुन्हा पुन्हा ते गणित वर्गात समजावून देत होते पुन्हा पुन्हा. ओल्या झालेल्या फरशीवरून सावकाश चालावे. कसे? सावकाश. ताई आणि तिच्या मैत्रिणी फार गप्पा मारतात. गप्पा मारतात परंतु फार. मग या ठिकाणी आपण अव्ययचा जर विचार केला तर न बदलणारा वाक्यातील शब्दांचे लिंग व वचन बदलले तरीही क्रियाविशेषणात बदल होत नाही अशा शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. वाक्य लिहिताना आता ती मुलगी हुशार आहे. ती मुलगी अनेकदा आमच्या घरी आली. तो मुलगा लिंग जरी बदलले तरी त्याच्या क्रियेमध्ये बदल होत नाही अशा शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणून या ठिकाणी दिले पहा, अव्यय बरोबर न बदलणारा वाक्यातील शब्दांचे लिंग वचन बदलले तरीही क्रियाविशेषणात बदल होत नाही अशा शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग अशी उदाहरणं आपण कितीतरी लिहू शकतो. मुलगा जलद चालतो, मुलगी जलद चालते. अशी कितीतरी वाक्य आपण क्रियाविशेषण अव्ययाची लिहू शकतो आणि तुम्ही मला ती वाक्य लिहून या ठिकाणी सेंड करायची आहेत. कमीत कमी पुस्तकामध्ये आलेली क्रियाविशेषणाची 10 वाक्ये तुम्ही मला लिहायची आहेत आणि होमवर्कच्या माध्यमातून पूर्ण करून व्हॉट्सॲपवर सेंड करायची आहेत. आणि हो, परत एकदा, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे न बदलणारा. शब्दातील लिंग वचन जरी बदलले तरी क्रियाविशेषण अव्यय शब्दामध्ये बदल होत नाही. जसे अनेकदा, वारंवार, पुन्हा पुन्हा, सावकाश, फार गप्पा गप्पा. अशा तऱ्हेने आज आपण क्रियाविशेषणाव्यय आणि त्याची उदाहरणे पाहिली. त्याचबरोबर थोडक्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषणाव्यय याची माहिती घेतली. आणि हो, आणखी एक सूचना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पहिले 1 ते 3 युनिट आहे त्याच्यावर आपली युनिट टेस्ट ASM या आठवड्याच्या शेवटी होईल. त्यासाठी तुम्ही तयारी करायची आहे. सरस्वती स्तवन ही कविता, त्यानंतर लोटाभर पाणी आणि चतुर्थीचा चंद्र या 3 पाठांची माहिती तुम्ही काय करायची, सविस्तर वाचायची, प्रश्नोत्तरे लिहायची आणि युनिट टेस्ट 1 ASMची तयारी करायची आहे. आणि त्याचबरोबर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, काळ याची व्याकरणाची माहिती आपण पुस्तक वाचत असताना घ्यायची आणि त्याची देखील तयारी करायची आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.